साईरत्न ट्रेडिंग कंपनी, प्रिंस ट्रेडिंग कंपनी, आमच्याकडे हॉटेल, चायनीज सेंटर, ढाबा इत्यादी व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य मटेरियल होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आमच्या साईरत्न ट्रेडिंग कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता हिराबाग कॉर्नर दत्त मंदिर MSCB समोर सांगली. संपर्क 8329098304 9150051234. नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. आष्टा तालुका वाळवा येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या KC वैज्ञानिक प्राथमिक मराठी शाळा, BK चौगले माध्यमिक विद्यालय व लोकमान्य बालवाडी शाळा या तिन्ही शाळांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉ. घोरपडे यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन, KC वैज्ञानिक दादांच्या प्रतिमेस पुष्पहार, मैदान पूजन करून व श्रीफळ वाढवून झाले. अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ॲडव्होकेट अभिजित वगैनी होते. डॉ. घोरपडे म्हणाले, खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षण आहे. खेळाने अनेकांना तहसीलदार, तलाठी, पोलीस, सैनिक, अधिकारी बनवले. अभ्यासाला खेळाची जोड दिली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने रोज 1 तास मैदानावर खेळलेच पाहिजे. जंक फूड खाणे टाळून पालेभाज्या व कडधान्य खाली पाहिजेत. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखली पाहिजे. शारीरिक तंदुरुस्ती टिकवली पाहिजे. इस्लामपूरचे राष्ट्रीय तायकोंदो प्रशिक्षक प्राध्यापक प्रमोद कुचिवाले व अभिजित वाघ्यानी यांनीही मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी पाठक यांनी स्वागत केले. सचिन कोरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा विभाग प्रमुख सुरेखा पाटील यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक आशुतोष पाटील, सुहासिनी चौगले, सुनीता लटपटे, सुनीता सूर्यवंशी यासह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आपणा सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. कारण स्पर्धा कोणतीही असो, त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं यालाही मोठं जिगर लागतं आणि ते जिगर आपल्यामध्ये आहे. म्हणूनच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहात. आयुष्य ही देखील एक स्पर्धाच आहे आणि एक खेळाडूच ती स्पर्धा कशी जिंकायची याचं कौशल्य एका खेळाडूलाच माहीत असतं. खेळाबद्दल खूप काही सांगता येईल. खेळाडू म्हणूनच जर आपण करिअर करणार असाल तर आपल्याला भविष्यातील अनेक मोठ्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. वार्षिक क्रीडा स्पर्धा ही एक व्यासपीठ आहे. आपल्यातील कलागुणांना इतरांसमोर सादर करण्याचं एक मोठं व्यासपीठ ही वार्षिक क्रीडा स्पर्धा आहे.